जो आता दौरा झाला आहे मनोज जरांगे पाटील यांचा, त्या दौऱ्यात तुम्ही सहभागी होता, आता पुढील वाटचाल कशा पद्धतीची असणार आहे? कारण आगामी विधानसभा निवडणुका आहेत, शिवाय उमेदवार देण्याची किंवा न देण्याची किंवा पाडण्याची भूमिका समितीचा अध्यक्षला जाहीर करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर काय तयारी सध्या सुरू आहे? मनोज जरांगे पाटील अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहेत ज्या भूमिकेवर लोकसभेच्या अगोदर मनोज जरांगे पाटील ठाम होते. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, राजकारणात यायचं नाही. लोकसभेलाही तसंच केलं होतं. मनोज जरांगे पाटील नाही, आताही तीच भूमिका आहे. ज्या वेळेला 13 जूनला सरकारतर्फे उपोषण सोडण्यासाठी मंत्री महोदय आले होते, एक महिन्याचा वेळ दिला होता 13 जुलैपर्यंत, 13 जुलैपर्यंत आरक्षण देऊ यांनी सांगितलं. मनोजदादांनी वेळ दिला 13 जुलैनंतर, ग्रेस पिरियड पुन्हा जरांगे पाटलांनी दिला 13 ऑगस्टपर्यंत. आणि त्या दौऱ्या दरम्यान आम्ही मराठवाड्याचा दौरा केला जुलै महिन्यात, आणि ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. तुफान असं मराठ्यांचं या ठिकाणी आलं, मराठ्यांचं वादळ आलं. इतका प्रतिसाद आहे समाज बांधवांचा. लोकांचं म्हणणं आहे की दादा तुम्ही या वेळेला पाडायची भूमिका घेऊ नका, तुम्ही उमेदवार द्या. आणि तरी मनोज जरांगे पाटील म्हणते आपल्याला उमेदवार द्यायचे नाही, सरकार आरक्षण देईल अशी अजूनही आशा आहे, म्हणून 29 ऑगस्टपर्यंत अजून वेळ दिलेला आहे. पण ऐन वेळेला धावपळ होऊ नये म्हणून जरांगे पाटलांनी प्रत्येक तालुक्यातून विधानसभेच्या मतदारसंघांमधून डाटा जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. जर उमेदवार दिले तर 288 पैकी एकालाही गुलाल लागणार नाही, इतकी प्रचंड असंतोष लोकांमध्ये पसरलेला आहे. आज आपण जर बघितलं मराठ्यांसोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा या बलाढ्य 5 जाती आहे. या 5 जाती का बरं आहे तर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना उचलला, धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला. एक दुसरं, मुस्लिम समाज आज इतका बलाढ्य आहे पण त्यांचं विधानसभेमध्ये नेतृत्व नाही. 288 मध्ये मुस्लिमांची बाजू घेणारा कुठलाही आमदार नाही. दलित समाज बलाढ्य आहे पण दलित समाजाची बाजू मांडणारा त्या ठिकाणी नाही, म्हणून दलित समाज आमच्यासोबत आहे. धनगर समाजाचंही इतकं मोठं बलाढ्य लोक आहे, समाज आहे, तर त्यांचंही नेतृत्व नाही. बंजारा समाजाचं नाही. तर ह्या 5 बलाढ्य जाती जर एक झाल्या त्याच्यामुळं सांगतो, डंके की चोट पर सांगतो, 288 जागा आमच्या निवडून येऊ शकतात. आज ह्या 5 ज्या जाती सांगितल्या यांचं सामाजिक संघटना आहे, पण एखादा मोठा झाला की याला उचललं जातं, लगेच विधान परिषदेवर मागच्या दरवाज्याने घेतलं जातं, आणि ते लोक अन्याय, त्यांच्या समाजावर पूर्ण अन्याय होतो. पण ते लोक आता हुशार झालेले. आमच्याकडं सर्वसामान्य मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, आदिवासी, ओबीसी पण मराठे हे ओबीसीत आहे, होते, आहे आणि राहतील. मराठे ओबीसीत आहे म्हणून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. आता एक बांध एक आपला बोलणारा बोलून गेला की विधानसभा झाल्यावर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार. हो, तीच तर भीती आम्हाला. म्हणून ते विधानसभेच्या अगोदर आम्ही म्हणतोय की आमचं ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, कारण मराठी ओबीसीमध्ये आणि विधानसभा झाल्यावर हे देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्हाला 288 जागेवर उमेदवार द्यायचे. तर यांना बरोबर पाठवलेलं आहे टायमिंग समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी. पण मी सर्वसामान्य ओबीसी बांधवांना विनंती करतो की कृपया तुम्ही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं, कष्टकऱ्यांचं राज्य येण्याची ही संधी, अशी संधी पुन्हा येणे नाही. ही जी चळवळ उभी राहिलेली आहे, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला जशा चळवळी उभ्या राहिल्या होत्या तशी ही चळवळ आहे. आणि आम्ही शहीद होण्यासाठी तयार आहे. आम्ही जर जरांगे पाटील, भगतसिंग असतील तर आम्ही सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत आहे. पण जर आम्ही गेल्या नाही, जर लाखो करोडो लोकांचं जर यामध्ये कल्याण होत असेल तर आम्ही ते करायला तयार आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांनी 288 जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर आता माघार नाही. कारण आजपर्यंत आपण बघताय आम्हाला कलंक लावला जातो, आमच्या नावाला ढब्बा लावला जातो. मराठ्यांचे सगळे आमदार आहे, अरे ते आमचे कामाचे नाही म्हणून तर आम्ही बोलतोय. आमचे जे सगळे जेवढे आमदार आहेत ते सगळे घरी बसवा ही विनंती करतो. आणि सर्वसामान्य जर जरांगे पाटलांना उमेदवार दिले तर घरच्या चटणी भाकरी खाऊन, घरच्या स्वतःच्या गाडीत स्वतःचं पेट्रोल डिझेल टाकून प्रचार करून आपण आपले उमेदवार निवडून आणा. आणि गचंडी धरून त्यांच्याकडून आपण प्रश्न मार्गी लावू शकतो. मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल राहील आणि तुम्ही बघा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम आपण करू शकतो.